ज्या ज्या गावांना डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पाय लागले त्या गावांचा उद्धार झाला असं प्रतिपादन रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सातारा जिल्ह्यातील पवारवाडी येथे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी केले. रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन जावळी तालुक्यातील पवारवाडी येथील संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा सातारा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाला. यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, माजी आमदार सदाशिव सपकाळ, विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, अतुल पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 50 लाख रुपयांची मदत या शाळेसाठी केली आहे. त्याबद्दल त्यांचे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी आभार मानण्यात आले. 74 पासून 2000 पर्यंत वर्ष झाले किती 24 त्या 34 70 नंतर 24 आणि नंतर ही 23 आणि 47 युद्ध दत्व मी जोडणं करतोय. मी घरं बांधली तुमची, मी पोकलिंग घेतले, मी डंपर घेतले, जीप घेतले, गाड्या घेतल्या सगळं तुमच्या, पण फीस 2.5 तुम्हाला देणार नाही. ते मला वाटते तिथं तिथं मला वाटते ना अण्णांनी मला जो रस्ता दाखवला आहे त्या रस्त्यानं माझ्या आणि माझ्या निशिस्त तुमच्या नावाने घेतले ते सगळं तुमचं काय हरकत नाही. आता आपण काय आपल्याच नावाने ठेवत नाही ना, तर त्यामुळे तो हिशेब मी व्यवस्थित केलेला आहे. व्हावं कुटुंब जवळ आहे ना, तर तशा प्रकारे आणि त्याच्यामुळे माझा किस्सा हे मला ते आडवत नाहीत, बोलत नाही, काय नाही. ते म्हणतात ठीक आहे अप्पा, मला अप्पा म्हणतात ते, का तो आदर्श आम्ही असा ठेवलेला की त्याच्यामुळेच मला केवळ ही प्रगती साधता आली. एरवी आपल्यासारखाच ती असा राणावानात राहणार, म्हणजे आमचं गावसुद्धा तसं जंगलातूनच रेल्वेच्या कामावर दगड डोक्यावरून बाहेर टाकणार माणूस आहे, पाण्याची हंडी डोक्यावर घेऊन जाणार विद्यार्थ्यांना आणलेला माणूस आहे, जंगलातून लाकडं आणून आपल्याला जळण आईचं आई मदत करेल त्यातला माणूस आहे मी, एक रुपयापासून मजुरी केलेली माणूस आहे मी. त्यामुळे आपल्याला काही वाटत नाही. आपल्याला काय वाटतं, आपल्याला अण्णांनी जो झाडा दिला त्या झाडांना आपण जायचं शिकायचं आणि आपली श्रीनिवास पाटलां सारखे मित्र वगैरे आहेत, आपल्याला त्या संस्थेला चेअरमन सुद्धा अतिशय चांगले मिळाले, पहिलेही चांगले होते, अण्णांचे नातूच होते. आता माझं मी भाग्य समजतो की रयत माऊली त्यांच्या नावानं रयत माऊली पुरस्कार मला मिळाला हे सगळ्यात मोठा पुरस्कार मी समजतो. रामशेठनं ह्यांना 25 दिले, मला म्हणजे तुम्हाला 25 दिवस खरं सांगतो बरं मी देवाशी सांगतो म्हणजे काय करावे म्हणलं. आता शरदराव पवारांच्या नेतृत्वाखाली हे 2 IAS आले करायला हे ना डिजिटल संगणक जगापलीकडचं हितं घडलं की तिथे दिसतंय हे करायचं. मग काय म्हणले संगणक घ्या म्हणले, म्हणजे घ्या पण चांगले घ्या, गॅरंटीचे घ्या, मोडता उपयोग नाही, तोडता उपयोग नाही, 3 वर्षानं चालला पाहिजे. मग म्हणलं मला द्यायचं तर संख्याला द्या, म्हणजे मला मला मी देतो म्हणले. 50 कॉम्प्युटर घ्या ना, 50 मला, 100 तुम्हाला, 25 लाख अनुवर्ण मिळेल ती, केवढा अनुभव होतो सर. आणि म्हणून भाऊ तुमच्या आशीर्वादाने दे हे पिकल हे मोडलं पाहिजे, वाढलं पाहिजे, मोडायचं कवा तोडायला नाही अगोदर नाही. परवा शरदराव पवार सांगत होते जे आदरणीय यशोदरावांच्या पायी इथे लागले त्यांनी चंद्रभागा अडवली उजनीमध्ये आणि म्हणले हे पांडुरंगा पाप केले म्हणले मी मला माफ कर, तुझी चंद्रभागा भीमा मी अडवली पण ही तटात पाणी भरलं पाहिजे आणि त्या वावरात गेलं पाहिजे आणि त्या वावरामध्ये शाळूचं मालनाडीचं पीक आलं पाहिजे आणि त्या दाण्या दाण्यात देवा विठ्ठला तुझं रूप मला दिसलं पाहिजे म्हणून मी पाप केलं. त्याच परंपरेने रामशेठ ठाकूर हे पुण्य केलंय.